Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार. माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रीगांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सर्व धातूंना पोषण देणारं शिलाप्रवंग. आयुर्वेदाच्या सिद्धांतांनुसार रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि खास करून शुक्र धातूला पोषण देणारं शिलाप्रवंग स्पेशल आणि ज्याच्यामध्ये खास करून सर्व आजारांवरती उत्तम औषध असणारं शिलाप्रवंग स्पेशल ह्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात माहिती घेणार आहोत वैद्यराज नितीन कामत सरांकडनं. तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय वैद्यराजांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज नितीन कामत यांचं व्यक्तिमत्व आम्हा सर्वच आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना वंदनीय आणि गुरुस्थानी असं आहे. खास करून त्यांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये एम डी ही पदवी संपादन केली आहेच पोद्दार महाविद्यालयातून, पण खास करून टिळक विद्यापीठाची आयुर्वेद पारंगत ही पदवीसुद्धा त्यांनी संपादन केली आहे. गेली 40 वर्षांहून अधिक काळ ते आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत, ज्याच्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पण या व्यतिरिक्त आयुर्वेदाविषयी विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे आणि ज्यामध्ये आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित विविध औषधांविषयीची माहिती आहेच. पण ह्या व्यतिरिक्त मला आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून सांगायचं की शिलाप्रवंगासारखं जे औषध आहे ज्याविषयी आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत, अर्थातच शिलाप्रवंग ह्या औषधाची निर्मिती करणारी श्री धूत पापेश्वर लिमिटेड कंपनी, त्याच्याविषयी आपण कार्यक्रमात थोडंसं आधी जाणून घेऊया. शिलाप्रवंग स्पेशल हे जे औषध आहे जे आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत ह्याची निर्मिती श्री धूत पापेश्वर कंपनीने केलेली आहे, पण ह्या व्यतिरिक्तही विविध आयुर्वेदाच्या औषधांचं निर्माण आणि ते सुद्धा प्रमाणीकृत मानकीकृत औषधांचं निर्माण श्री धूत पापेश्वर कंपनी 1872 सालापासून करत आहे. गेल्या 145 वर्षांहून अधिक काळ श्री धूत पापेश्वर ही आता ह्या औषध निर्माण शास्त्रामध्ये कार्यरत आहे. आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित औषधं यांना खास करून प्रमाणीकरण करणं किंवा मानकीकृत करण्याचं काम श्री धूत पापेश्वर कंपनीने केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ह्या कंपनीला ISO 9001:2008 हे क्वालिटीचं प्रमाणपत्रही मिळालेलं आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदाच्या क्षेत्रातील, कारण ह्याचं कारण असं आहे की आयुर्वेदाचं औषध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त जडीबुटी येतात, पण आज हे सर्व आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती औषधं जी आहेत ती प्रमाणीकृत करून स्टँडर्डाईज करून उत्तम क्वालिटीची औषधं ही सर्वसामान्य रुग्णांपर्यंत नेण्याचं श्रेय हे ह्या कंपनीला जातं श्री धूत पापेश्वर लिमिटेड. सध्या 2 प्लांट आहेत ह्या कंपनीचे, एक पनवेल या ठिकाणी आहे महाराष्ट्रात आणि दुसरा बेंगलोरला आहे कर्नाटकामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि या अनुषंगाने सर्वच लोकांपर्यंत हा संदेश पोचवावा हाच ह्याही कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर आजचा कार्यक्रम बघणारे सर्व प्रेक्षक जरूर आपण पुढेच्या संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात टिपून घ्या. हा हेल्पलाईन नंबर आहे धूत पापेश्वर लिमिटेड कंपनीचा, ज्याच्यावरती आपण फोन करू शकता. या औषधांच्या संदर्भात आपल्याला खास अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. आणि विविध प्रकारची आयुर्वेद औषधांचे निर्माण श्री धूत पापेश्वर कंपनी करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे श्रेय जे आहे या संपूर्ण टीमला जातं श्री धूत पापेश्वर लिमिटेडच्या. तर पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर स्वागत आपलं कार्यक्रमात. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये विविध आजारांचं प्रमाण बळावत आहे आणि ज्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयरोगासारखे आजार आपल्याला दिसतात आणि खास करून गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला वंध्यत्वाशी निगडीत विविध समस्या दिसतात. म्हणजे स्त्रियांमध्ये PCOD सारखा आजार झालेला दिसतो, पुरुषांमध्ये स्पर्म काउंटचं प्रमाण कमी होत आहे, उशीर होणारी लग्न ही कारणे आहेतच, पण त्या व्यतिरिक्त असणारं प्रदूषण किंवा विविध प्रकारचा ताणतणाव जो शरीरावरती आपल्याला येतो आणि त्यामुळे एक प्रकारचा थकवा शैथिल्य आपल्याला सगळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यातनं कोणीच सुटत नाही आहे. एकंदरीतच ह्या सर्व आजारांकडे बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना ही आधुनिक शास्त्रात केली जाते, पण त्याला कुठेतरी समूळ उत्तर किंवा समूळ उच्चाटन करण्याचं कुठेही आपल्याला या ठिकाणी औषधं म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या योजना या ठिकाणी दिसत नाहीत. तर आयुर्वेदाकडे अर्थातच सगळं जग आशेचा किरण म्हणून बघतंय, कारण ह्या विविध प्रकारच्या दीर्घकालीन समस्यांवरती मात करण्यासाठी. आणि असंच हे एक उत्तम औषध मला वाटतं धूत पापेश्वर कंपनीने शिलाप्रवंगासारखं आज सर्व धातूंना पोषण देणारं आणि खास करून मधुमेहासारख्या मधुमेही रुग्णांना मला वाटतं एक वरदान असं हे औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. तर थोडंसं सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये मला शिलाप्रवंग स्पेशल हे जे औषध आहे ह्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, काय सांगता येईल आम्हाला? शिलाप्रवंग स्पेशल या औषधामध्ये शिलाजतू वंगभस्म नावातच प्रवाळ आहे, तर 3 द्रव्य तर आहेतच, पण स्पेशल म्हणण्याचं कारण असे ह्याच्यात सुवर्णभस्म आहे आणि जे शुक्रधातूवरती किंवा स्त्री पुरुष संबंधात चांगले व्हावेत या दृष्टीने जी
औषध आहे, त्याच्यामध्ये एक मकरध्वज आहे, ते मकरध्वज ह्या औषधामध्ये आहे. याशिवाय काही वनस्पतिक औषधं आहेत, जसं गुडूची सत्व आहे किंवा अश्वगंध आहे, शतावरी आहे, कपिकच्छू आहे. तर अशा प्रकारची जी शुक्रधातूवर काम करणारी गोक्षुरत मूत्रव स्रोतस शुक्रव स्रोतस ह्या स्रोतसांवरती आणि त्यांच्यातल्या वायूचंही शमन करणार आहे. दशमूल जी म्हणतो त्याच्यापैकी गोक्षुर आहे. आपण एक एक आपण बघूया ठिकाणी हे कंटेंट म्हणूया किंवा शिलाप्रवंग स्पेशल मध्ये जी वापरली जाणारी द्रव्य आहेत ही या ठिकाणी आणलेली आहेत. आपण पहिलं बघतोय त्या शिलाजीत, ह्याच्याविषयी सर उत्सुकता आहे आम्हाला सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची. आपण हे ऐकतो विशिष्ट आणि हे दिसतं कसं आपण प्रत्यक्ष बघतोय आता, हे काय सर? हे साधारणपणे हिमालयासारख्या ठिकाणी दगड फोडून बाहेर पडणारे खनिज द्रव्य आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यात बरीचशी धातूंची तत्व यात एकत्र मिसळलेली आढळतात. ओके. हा डांबरासारखा दिसणारा पदार्थ असल्यामुळे बरेच लोक खोटं शिलाजीत वापरतात किंवा दिलं जातं. याचं शुद्धीकरण करावं लागतं. शुद्धीकरण केल्याशिवाय हे द्रव्य वापरता येणार नाही. तर जे दूधपापेश्वर कंपनीने खास करून चांगलं आणि शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध केलेलं शिलाजीत या ठिकाणी वापरलं आहे. काही काही लोक शिलाजीतच वापरत नाही, त्याच्याऐवजी भलतंच काहीतरी वापरतात आणि ते चांगल्या प्रकारे शुद्ध केलेलं नसतं आणि त्याच्यामुळे मग त्या औषधाचे दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. येस. हे शिलाजीत हे जे द्रव्य आहे ते सर्व धातूंवरती त्याचा परिपोषण क्रम करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. रसाचं संवहन चांगलं व्हायला हवं असेल तर त्याचा जो मार्ग आहे रक्तवाहिन्या त्या मोकळ्या असायला पाहिजेत, त्यातली चरबी कमी व्हायला पाहिजे किंवा साठता कामा नये, ती चरबी साठू नये ह्या दृष्टीने चरबी चांगल्या प्रकारे तयार व्हायला पाहिजे. जर ते कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा त्याचं पचन नीट झालेलं नसेल तर त्या आतल्यापासून चिकटतं आणि अवरोध निर्माण करतो. ते नीट तयार करण्याचं काम हे शिलाजीत करतं. अर्थात मार्ग मोकळे झाले तर सर्व धातूंकडे त्यांचे पोषक घटक पोचू शकतात आणि त्यामुळे उत्तम धातू तयार होऊ शकतात. एक सुंदर विवेचन वैद्यराजांनी केलं आपल्याला कार्यक्रमामध्ये की शिलाजीतासारखं एक द्रव्य जे आज आपल्याला खास करून शिलाप्रवंग स्पेशलमध्ये वापरलेलं दिसतंय, ज्याच्यामुळे सर्व धातूंना पोषण मिळणं शक्य आणि अवरोध जाणार आहे. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयरोगाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला ब्लॉकेजेस असा शब्द नेहमी कानावरती पडतो आणि हे जी रक्तवाहिन्यांमधली ब्लॉकेजेस आहेत किंवा जी साठलेली चरबी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ते कमी करून रक्तवाहिन्यांचं काम पुन्हा वाढवून पोषण सर्व धातूंना देण्याचं काम हे शिलाजीतासारखा जो द्रव्य आहे हे शिलाप्रवंग स्पेशलमध्ये करत आहेत. पण केवळ शिलाजीत नव्हे तर या अनुषंगाने विविध प्रकारची इतरही द्रव्य ह्या शिलाप्रवंगामध्ये आहेत. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि खास करून हे शिलाप्रवंग स्पेशल मी म्हणेन सर्वच लोकांसाठी उपयुक्त असं औषध आहे ज्याच्यामध्ये सर्व धातूंना आपल्याला पोषण मिळणार आहे, रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा आणि खास करून शुक्रावरती सगळ्यात जास्त काम शिलाप्रवंग स्पेशलचं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण विविध इतरही द्रव्यांविषयी जाणून घेऊया. सर आपण नेहमी हे ऐकतो विविध प्रकारच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स पण येत असतात मार्केटमध्ये आणि बऱ्याचदा रुग्णांची फसवणूक होते, खास करून सेक्शुअल डिसऑर्डर्सवरती विविध प्रकारच्या लैंगिक समस्यांवरती आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट्स दिसतात आणि लोक त्याला बळी पडत असतात, त्याचं शास्त्रोक्त विवेचन किंवा कोणीही उपचार हे केले जात नाहीत. आणि मला वाटतं शिलाप्रवंगसारखं जे औषध आहे ते अशा रुग्णांसोबतच, कारण मधुमेह म्हटलं तरी सुद्धा मधुमेहाचा एक साईड इफेक्ट आहे हा आपल्याला दिसतो, शैथिल्य आहे, थकवा आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी सेक्शुअल डिसऑर्डर्स आपल्याला मधुमेहामुळे किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा हृदय रुग्णांना सुद्धा विविध प्रकारचे हे जे इतर आजार वाढत आहेत त्याच अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं वंध्यत्वाचं प्रमाण आहे. सो मला वाटतं की हे जे शिलाप्रवंग स्पेशल हे जे खास करून औषध आहे हे सर्व धातूंवरती तर काम करतच पण शुक्रावरती खास करून ह्याचं जास्त कार्य आहे, तर ह्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. ह्या औषधामध्ये शुक्रधातूवर काम करणारी बरीचशी औषधं, ओके, इवन वनस्पतिक औषधंसुद्धा आहेत. जसं अश्वगंधा, शतावरी, येस, अश्वगंधा या ठिकाणी अश्वगंधा हे शुक्रधातूवर काम करणारं चांगलं औषध, शुक्राची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचं हे काम करतं. अर्थात काही औषधं असतात की ती लगेच काम करतात, एका दिवसामध्ये काम करतात. अश्वगंधा मात्र महिनाभर सेवन केल्यानंतर, कारण शुक्रधातूची निर्मिती व्हायलाच एक महिना लागतो आणि त्या दृष्टीने जो आपण आहार घेतो त्याचं परिवर्तन शुक्रामध्ये व्हायला एक महिना लागतो आणि त्याचं नीट पोषण व्हावं किंवा परिवर्तन व्हावं, चांगला शुक्रधातू तयार व्हावा, शुक्रधातू चांगला असणं म्हणजे त्याची क्वांटिटी जास्त असणं, त्याच्यामध्ये शुक्राणू चांगल्या प्रतीचे असणं, संख्येने जास्त असणं, त्यांची ते गतिमान असणं, ह्या सगळ्या गोष्टी काम करणारी औषधं या कल्पामध्ये आहेत. अश्वगंधा त्या दृष्टीने काम करणार आहे.
आणखीन एक गोक्षूर आहे, ह्याला गोखरू असं म्हणतात किंवा काटे काटे गोखरू असं म्हणतात. बरं, ह्याला काटे भरपूर असतात. बरं, आणि याचं हे वातशामक आहे. बरं, शुक्राचं नीट उत्सर्जन होण्यासाठी वायू शमन असणं, वायू चांगला असणं, प्राकृत असणं आवश्यक आहे. तर वातशामक जी दशमूळ आहे त्याच्यापैकी हे एक द्रव्य याच्यात आहे. आणि शिवाय या द्रव्याचं वैशिष्ट्य असं की जे शुक्रव आणि मूत्रव दोन्ही स्रोतस्थांवर काम करतो. ओके, आणि पुरुषाच्या बाबतीत शुक्रव आणि मूत्रव स्रोतस एकत्र आहे. जर मूत्रव स्रोतसामध्ये जर अवरोध असेल किंवा काही सूज आली असेल, जसं गोनोरिया वगैरे सारख्या व्याधीमध्ये, किंवा गोनोरिया शिवाय सुद्धा अन्य जर युरेथ्रायटिस सारखे व्याधी असतील, तर त्याच्या ठिकाणी गोखरू हे मूत्रल असल्यामुळे हे चांगलं काम करतं. हे अक्कल काढा आहे. ओके, व्यवहारात अक्कल काढा म्हणतात, संस्कृत मध्ये याला आकर करम म्हणतात. बरं, आणि हे शुक्रधातूचं शोधन करण्याच्या दृष्टीने उपयोग पडतं. ओके, शुक्राचे 8 दोष आहेत. शुक्रामध्ये पस असणं किंवा रक्त असणं, त्याला दुर्गंधी असणं, अशा प्रकारचे काही 8 दोष सांगितले आहेत. ते दोष कमी करण्याचं काम हे आकर करप करतं. सर, या ठिकाणी अनेक आपण द्रव्य आणलेली आहेतच, पण वंग भस्म सुद्धा या ठिकाणी आणलेलं दिसतंय, त्याचा काय उपयोग आहे आणि आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता बघण्याची दिसतं, कसं काय सांगता येईल? वंगभस्म नावातच, शिलाप्रवंग नावातच वंगभस्म आहे. हे जे वंगभस्म शास्त्रीय पद्धतीने तयार केलेलं असल्यामुळे निर्धोक आहे, वापरायला काही हरकत नाही. जसं वंगभस्माच्या बाबतीत बरेच प्रवाद आहेत, पण वंगभस्म ज्या प्रकारे तयार केलं आहे त्याप्रकारे पूर्णपणे भस्म झालेले द्रव्य आहे आणि त्याचा वापर करायला काही हरकत नाही. ओके, शुक्राचे जे काही विकृती आहेत ह्या सगळ्या विकृतींमध्ये निश्चितपणे काम करणारे वंगभस्म आहे. ओके, सो शिलाप्रवंग मध्ये हे सर्व आपण द्रव्य बघितली आहेतच, पण हे शिलाप्रवंग स्पेशल जे आहे त्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात जास्त महत्वाचं, ते आहे सुवर्णभस्म किंवा सुवर्णयुक्त असा हा कल्प आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त स्थान हे ह्या अनुषंगाने सर्वच आपण बोलत आहोत, हे सगळे घटक आहेतच. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, प्रश्न विचारू शकता. आणि खास करून हे शिलाप्रवंग स्पेशल मी म्हणेन सर्वच लोकांसाठी उपयुक्त असं औषध आहे, ज्याच्यामध्ये सर्व धातूंना आपल्याला पोषण मिळणार आहे, रसरक्त मांसमेधा अस्थिमज्जा, आणि खास करून शुक्रावरती सगळ्यात जास्त काम शिलाप्रवंग स्पेशलचं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण विविध इतरही द्रव्यांविषयी जाणून घेऊया. सर, सुवर्ण भस्माचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे, काय सांगता येईल? सर, सुवर्ण भस्म जी बाकीची द्रव्य असतात त्या द्रव्या स्वतः सुवर्णाचं शुक्रावरती कार्य आहेच, पण सर्व जसं मस्तिष्कावरती त्याचं काम आहे, ब्रेनवरती त्याचं काम आहे, त्याच्यानंतर शरीरातल्या बऱ्याच घटकांमध्ये सुवर्णाचं कार्य दिसत असतं. संधिवातामध्ये सुद्धा सुवर्ण वापरलं जातं, ओबेसिटीमध्ये संधिवात होतो तिथेही येतं. ह्या सुवर्णभस्माचा इथे जास्त रोल आहे हा बाकीच्या औषधांचं कार्य हे मोठ्या प्रमाणात शरीरावरती घडून आलं पाहिजे या दृष्टीने सुवर्णाचा या ठिकाणी उपयोग जास्त चांगला दिसतो. ओके, म्हणजे हे सुवर्ण भस्माचा या ठिकाणी वापर असल्यामुळे शिलाप्रवंग स्पेशलमध्ये खास करून आपल्याला ह्या घटकांनी मिळणारे पोषण आहे त्याचं जास्त वर्धन होणार आहे, असं म्हणता येईल. सिनर्जेटिक इफेक्ट ज्याला म्हटला जातो, की म्हणजे की ॲडिटिव्ह इफेक्ट ज्याला म्हणूया, असा ह्या सुवर्ण युक्त असणाऱ्या ह्या एकंदरीतच कल्पामुळे आपल्याला मिळणार आहे. आणि शिलाप्रवंग स्पेशल मध्ये खास करून ह्या सुवर्ण भस्माचा वापर असल्यामुळे आपल्याला ह्या सर्व धातूंच्या पोषणाबरोबरच इतरही स्वरूपाचे जे आजार विविध स्वरूपाचे दिसतात, ज्याच्यामध्ये सरांनी आता सांगितल्याप्रमाणे मेंदूचे आजार असोत किंवा खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आहे, खास करून सांधेदुखी, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारखा आजार आहे, उतार वयातील विविध प्रकारचे आजार आहेत, अगदी पार्किन्सन पासून ते स्मृतीभ्रंशापर्यंत विविध प्रकारचे आपल्याला दिसतात, त्यांना आपल्याला टाळता येणं शक्य आहे, आणि जर आजार असतील तर त्यांच्यावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. सर, मला वाटतं एक सुंदर अशा स्वरूपाचं हे प्रॉडक्ट दूध पापेश्वरने आज सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर एकंदरीतच शिलाप्रवंग स्पेशलविषयी जाणून घेत असताना थोडंसं आपण मागे जाऊन हे जे आजार होतात ह्याचं जे मुख्य कारण आहे की ज्याच्यामध्ये धातूंचं पोषण नीट होत नाही, ज्याच्यामध्ये आपण आत्ता उल्लेख केला तसा की लठ्ठपणा, मधुमेह हे दोन प्रमुख आजार आहेत, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात सेक्शुअल डिसॅबिलिटीज सुद्धा दिसतात आणि ते वंध्यत्वाचं सुद्धा प्रमुख कारण आहेत. आणि एकंदरीतच ह्याच्याविषयी आम्हाला थोडंसं विवेचन कराल की धातूंचं पोषण न झाल्यामुळे अशा स्वरूपाचं जेव्हा शुक्र धातूचं आपल्याला या ठिकाणी दौर्बल्य दिसतं तर ह्याच्यामध्ये विविध प्रकारची काय काय कारणं अजून आहेत, काय सांगता येईल? आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे शुक्रधातू आहेत. एक शुक्रधातू हा स्त्री पुरुष दोघांमध्ये असतो, तो सर्व शरीरामध्ये असतो.
ओके. आणि दुसरा शुक्र जातो हा पुरुषांमध्येच ज्यावेळी स्त्री पुरुष संबंध असतो त्यावेळी व्यक्त होणारं जे शुक्र आहे हे शुक्र हे दुसऱ्या प्रकारचं शुक्र आहे. दोन्ही शुक्रामध्ये किंवा कुठल्याही शुक्रात जर का विकृती आली तर वंध्यत्वावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. सार्वधिक शुक्राची विकृती निर्माण करणारी कारणं आजकाल बऱ्याच मोठ्या प्रमाणात घडतात. तसं आपण जंक फूड खाणं फास्ट फूड खाणं त्याच्यामध्ये जास्त करून क्षाराचं प्रमाण जास्त असतं प्रिझर्वेटिव्ह असतात. ओके. आणि त्याचे निश्चित दुष्परिणाम सर्व शरीरातल्या शुक्रधातूवर होतं. ह्या लॅपटॉपचा वापर करणं त्याची उष्णता याचा परिणाम व्यक्त शुक्रावरती शुक्रातले शुक्राणू कमी करण्यावरती मोबाईल फोन सारखा जो गेल्या काही वर्षात बळावलेला मोबाईल फोन शिवाय कोणी आता जगू शकत नाही. बरेचसे लोक फोन वरच्या खिशात ठेवतात त्या हृदयावर त्रास होईल असं. पण काही बरे काही लोक वरच्या खिशात ठेवू नये म्हणून पॉकेटमध्ये पॅन्टच्या पॉकेटमध्ये ठेवायला लागलेत आणि त्याचा परिणाम त्याचे वेव झाडतात. जे पुरुषाचं शुक्रधातू तयार करणारं जे मुख्य वृषण हा घटक आहे त्या घटकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे की एकंदरीतच हे आपलेली जी बदललेली जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये आहार तर आपला बदलला आहे. आपल्याला माहितीच आहे रासायनिक खतांपासून बनवलेला आहार आपण घेतोय. त्याचप्रमाणे विहारही आपला बदललेला आहे ज्याच्यामध्ये धकाधकीचं जीवन आपलं झालेलं आहे. दैनंदिन पडणारा ताण आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की आपलं एकंदरीतच हे असणारी गॅझेटचं जे वर्ल्ड किंवा जे संपूर्ण गॅझेटयुक्त आपलं जीवन झालेलं आहे त्याच्यात मोबाईल फोन आहे लॅपटॉप आहेत कॉम्प्युटर आहे आणि ह्याच्यामुळे होणारे शरीरावरती दुष्परिणाम आणि त्यामुळे विविध आजारांचं प्रमाण आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं दिसतंय. ज्याच्यामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर हार्ट डिसीज म्हणजे मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे. पण ह्या व्यतिरिक्त खास करून लठ्ठपणाचं प्रमाण वाढलंय. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या दिसत आहेत पीसीओडी सारखा आजार आहे. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होतोय म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होते वीर्यदोष निर्माण होत आहेत आणि त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून आपल्याला वंध्यत्वासारख्या समस्या वाढलेल्या दिसत आहेत. ह्या व्यतिरिक्त इतरही विविध प्रकारचे आजार आहेत. दैनंदिन येणारा थकवा आहे शैथिल्य आहे आणि नैराश्य आहे. ह्याच्यावरती आपल्याला जर का मात करायची असेल तर आपण जरूर शिलाप्रवंग स्पेशल ह्या औषधाचा वापर करा. हे औषध आता सर्वत्र उपलब्ध आहे. दूध पापेश्वर कंपनीच्या सर्वत्र शाखा आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर. त्यामुळे जरूर आपण पुढील नंबरवरती जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवर बघत आहात तो आपण त्याच्यावरती फोन करू शकता आणि खास करून ह्या औषधाविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तज्ज्ञ डॉक्टरांची किंवा वैद्यांची टीम सतत कार्यरत असते दूध पापेश्वर लिमिटेड कंपनीमध्ये. तर एकंदरीतच शिलाप्रवंग स्पेशल सारखं जे सुवर्णयुक्त औषध आहे याचा वापर करून आपण ह्या सर्व आजारांवरती मात करू शकता हे आजार टाळू शकता आणि जर झालेले असतील तर निराश होण्याची गरज नाही आहे. खास करून सेक्शुअल डिसऑर्डर्समध्ये ह्याचा प्रमुख वापर आहेच. पण ह्या सर्व आजारांना आपण दूर ठेवण्यासाठी जरूर शिलाप्रवंग स्पेशल ह्या औषधाचा वापर करा. सर एकंदरीत आपण सुंदर विवेचन केलं आजच्या कार्यक्रमामध्ये. जाता जाता प्रेक्षकांना आमच्या काय सांगायला आवडेल आपल्याला? आत्तापर्यंतच्या चर्चेतनं असं वाटू शकतं की शिलाप्रवंग हे फक्त सेक्स टॉनिक म्हणून काम करणारं द्रव्य आहे असं नसून शरीरातले सर्व रसरक्तादी धातू आहेत त्या धातूंची चांगली निर्मिती व्हावी म्हणून ह्या औषधाचा वापर आपण करू शकतो. पण फक्त जवळच्या तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन हे औषध घ्या म्हणजे त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. त्या वैद्यांनी तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या वयानुसार तुमच्या ध्येयनुसार योग्य मात्रेत सांगतील त्या मात्रेत औषध घ्या आणि आपलं वैवाहिक जीवन सुखी ठेवा आणि त्याचा आनंद घ्या. मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन केलं वैद्यराजांनी आपल्याला की आपण ह्या औषधाचा वापर सर्वच आजारांसाठी करू शकता. खास करून शरीरामध्ये असणारे थकवा शैथिल्य किंवा असणारे शुक्रधातूची समस्या ह्याच्यावरती तर हे औषध उत्तम आहेच. पण सर्व धातूंना पोषण देणारं ज्याच्यामध्ये रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र ह्याचा तर समावेश होतोच. पण शरीरातले अवरोध दूर करून सर्व धातूंपर्यंत पोषण होत असल्यामुळे मग डायबिटीस असो हार्ट डिसीज असो ब्लड प्रेशर असो किंवा खास करून स्त्रियांच्या बळावलेल्या समस्या आहेत पुरुषांमधली जी लो स्पर्म काउंट सारखी समस्या आहे सर्व आजारांवरती एकमेव उत्तम औषध आहे ते आहे शिलाप्रवंग स्पेशल ज्याचा आपण जरूर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करा आणि सुखी आणि समाधानी आयुष्य निरोगी दीर्घायुष्य जरूर मिळवा. वैद्यराज आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद. ABP News Network Initiative.